आज इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर दोन्ही ठिकाणी सोबत सुरू आहे, त्याच्यामुळे थोडस वेळ लागला। जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या लाईव्ह लेक्चरमध्ये स्वागत आहे। आज आपण इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर दोन्हीवरही सोबत सुरू केलं। खूप दिवसांची विद्यार्थ्यांची मागणी होती, सर इंस्टाग्रामवर डेटा जास्त लागतो, क्लिअरिटी येत नाही, म्हणून आपण युट्यूबवर सुरू केलंय। आता जे इंस्टाग्रामवर बघतायत त्यांना जर डेटा वाचवायचा असेल आणि क्लिअरिटी हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, बघा तुम्ही युट्यूबवर शिफ्ट होऊ शकता। युट्यूबवर शिफ्ट कसं व्हायचं मी तुम्हाला सांगतो, बघा पोलीस भरती गुरु यूट्यूब चॅनल सर्च करायचं, पोलीस भरती गुरु, तिथे तुम्हाला लाईव्ह सुरू दिसन, ते लाईव्ह जॉईन करा। तुम्हाला इंस्टाग्रामला लागतो त्याच्यापेक्षा अर्धाच डेटा लागेल आणि क्लिअरिटी पण राहील, आणि इंस्टाग्रामला लाईव्ह लेक्चर सेव्ह राहणार नाही, युट्यूबला सेव्ह राहील। म्हणजे तुम्हाला पुन्हा जरी बघायचं असलं तर तुम्ही युट्यूबवर बघू शकता। तर सर्वांनी इंस्टाग्रामवरून युट्यूबवर शिफ्ट व्हायचंय। इंस्टाग्रामला बघितलं तरी चालेल, पण जास्त बेस्ट युट्यूबला राहणार आहे। ओके, आता एकदा टेस्ट करा युट्यूब। ओके पहा, आज आपण सुरू करणार आहोत नफा तोटा। नफा तोटा, आता नफा तोटा एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेणार नाही आहोत, त्याच्यामध्ये जो सगळ्यात अवघड प्रकार आहे तो आपण घेणार आहोत। म्हणजे यात सगळ्यात अवघड जे प्रश्न आहेत ना, जे बऱ्याच जणांना सुटत नाही, ते आपण पाहणार आहोत, कारण बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला असणार आहे। आणि मेरिट ठरवणारे प्रश्न कोणते असतात, जे अवघड असतात, जे सगळ्यांना जमत नाही, जे मुलांचे चुकतात ते मेरिट ठरवतात, कारण जे अभ्यास करून जातात त्यांचे ते बरोबर येतात आणि बाकी मुलांचे ते पुढे निघून जातात। तर असे प्रश्न आपल्याला सोडवायचे। पहा, हे मी प्रश्न दाखवतो तुम्हाला, चार टेबलांची विक्रीची किंमत 5 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे, या व्यवहारात शेकडा किती नफा अथवा तोटा झाला। दुसरा प्रकार आपण याच्यात बघणार आहोत, एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या किमतीत एवढा नफा झाला, तर शेकडा नफा किती। पुढचा प्रकार आपण बघणार आहोत, एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्या रुपयात 15 पेन विकले, तर या व्यवहारात किती नफा झाला। आणि शेवटचा आपण बघणार आहोत, एक फळ विक्रेत्याने 5 रुपयामध्ये 6 केळी विकत घेतली, 3 रुपयामध्ये 4 केळी विकली, तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल। असे हे चार प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि चॅलेंजिंग आहेत। तुमचा कन्सेप्ट आपण इथे एकदम व्यवस्थित क्लिअर करणार आहे, प्रॅक्टिसलाही तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे। तर बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, नफा आणि तोटा कन्सेप्ट काय। तर कोणीही एखादी वस्तू घेतली आणि विकली, पहा बरं का, दोन्ही क्रिया झाल्या पाहिजे, खरेदी पण झाली पाहिजे, विक्री पण झाली पाहिजे, खरेदी पण विक्री पण। जसं तुम्ही गेले सफरचंद घ्यायला, फळाच्या दुकानातून सफरचंद घेतले आणि घरी येऊन खाऊन टाकले, तर तुम्हाला नफा झाला का तोटा इथं काढता येणार नाही। पण दुकानदाराने ते सफरचंद विकत आणले होते आणि तुम्हाला विकले, त्यांनी खरेदी केले आणि तुम्हाला विकले, इथं दोन्ही क्रिया होतात, म्हणजे खरेदी पण होती विक्री पण होती, तर या केसमध्ये नफा तोटा काढता येईल। जसं त्यांनी आणले की म्हणजे खरेदी किंमत, विकी म्हणजे विक्री किंमत, मी इथं विक्री लिहितो, दुकानदाराने आणले 80 रुपयाला सफरचंद आणि विकले 120 ला, तर इथं 40 रुपये नफा होईल। तुम्ही 120 ला खरेदी केले, पण महत्वाच्या किमती कोणाच्या, दुकानदाराच्या, जो खरेदी पण करतो विक्री पण करतो त्याचा नफा तोटा काढता येतो। आता इथे कुणाला पण लक्ष देईल, आणले 80 ला विकले 120 ला, तर नफा होईल 40 रुपये, नफा होईल 40। हे सगळ्यांना कळतं, पण पेपरला याच्या पुढे जाऊन विचार करावा लागतो, 80 चे सफरचंद 120 ला विकले, 40 रुपये नफा होईल, पण आपल्याला काढायचं शेकडा नफा। आता शेकडा नफा म्हणजे गुंतवणुकीवर किती नफा झाला, मग शेकडा नफा असतो खकी वरती नफा, शेकडा काढायचा म्हणून गुणिले 100। मग खरेदी किंमत किती होती, 80, 80 वर 40 रुपये नफा झाला, मग नफा नेहमी गुंतवणुकीवर होतो, गुंतवलेत किती त्यावर होतो, म्हणजे खरेदी किमतीवर होतो। 80 वर 40 रुपये नफा झाला, शेकड्यात रूपांतर करायचं गुणिले 100। या केसमध्ये जवळपास 50% शेकडा नफा झाला। मग तुम्हाला शेकडा नफा ही टर्म कळली पाहिजे, कारण स्पर्धा परीक्षेत नफ्याच्या पुढे जाऊन शेकडा नफ्याचा अभ्यास करावा लागतो। शेकडा नफा
म्हणजे खरेदीवर नफा गुणिले 100, मग सेम शेकडा तोटा। आता ही पहिली केस आहे। दुसऱ्या केसमध्ये घेतले 80 ला विकले 60 ला, घेतले 80 ला विकले 60 ला, तोटा होईल। इथं काय होईल? 20 तोटा। आता हा जो तोटा असतो हा निव्वळ तोटा असतो। हा काय असतो? निव्वळ तोटा। 20 रुपये निव्वळ तोटा, 80 ला घेतले, 60 ला विकले। आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे। शेकडा तोटा, शेकडा तोटा काय असतो बघा? शेकडा तोटा खकीवर तोटा, खरेदी किंमत त्याच्यावर तोटा गुणिले 100। मग खरेदी किंमत म्हणजे 80 रुपये गुंतवले होते, त्यावर 20 रुपयाचा तोटा झाला, किती झाला? 25% तोटा। काय होईल? 25% तोटा। मग शेकडा नफा, शेकडा तोटा ह्या संकल्पना तुम्हाला आतापर्यंत माहिती आहेत, त्याच्या पुढे जाऊन शिकावं लागतात। शेकडा तोटा म्हणजे खरेदीवर किती तोटा गुणिले 100। आता तोटा नफा खरेदीवरच काढायचा, कारण खरेदी म्हणजे गुंतवणूक असते। शेकडा नफा खरेदीवर नफा गुणिले 100। मग इथे 80वर 40 रुपये नफा होतो, 80वर 20 रुपये तोटा होतो। नेहमी लक्षात ठेवा, शेकडा नफा शेकडा तोटा गुंतवणुकीवर काढला जातो। आणि पुढे जाऊन सांगतो, सूट ही नेहमी छापील किमतीवर दिली जाते। आता आपण जाऊयात प्रश्नाकडे। हे जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर, 4 टेबलांची विक्री केली, 4 टेबलांची विक्री केली, ही 5 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती? किती व्यावहारिक उदाहरण आहे बघा। तुम्ही थोडंसं डोकं चालवलं, एका दुकानदाराने त्याच्या दुकानातील 4 टेबल विकले म्हणजे त्यांनी 4 टेबलासाठी गुंतवणूक केली होती। एका दुकानदाराने दुकानातील 4 टेबल विकले म्हणजे 4 टेबलसाठी गुंतवणूक केली होती। आता 5 टेबलाच्या खरेदी एवढी किंमत आली, 4 टेबल विकले आणि 5 टेबलाच्या खरेदी एवढी किंमत आली, म्हणजे 1 टेबलचा त्याला नफा झाला। 4 टेबलावर 1 टेबलचा नफा म्हणजे 25% नफा। काय होईल? 25% नफा होईल। 4 टेबल विकले आणि 5 टेबलाच्या खरेदी इतके पैसे आले, म्हणजे 4 टेबल दुकानातले विकले। आता तो 5 टेबल घेऊ शकतो, 4 चे पैसे वसूल, वरती 1 चा नफा। समजलंय का? मी पुन्हा एकदा समजून सांगतो। 4 टेबलांची विक्रीची किंमत, दुकानातले 4 टेबल विकले की 5 टेबलांच्या खरेदी एवढे पैसे येतात। मग 4 टेबल विकून 5 टेबल आणता येतील, याचा अर्थ 4 टेबलांच्या गुंतवणुकीवर 1 टेबलाचा नफा होईल। हे हा प्रश्न आला होता पिंपरी चिंचवड पोलीस भरतीला। आता 2021ची जी भरती 2023 मध्ये पेपर झाले याला आला होता। सेम मी फक्त VC म्हणजे व्हॅल्यू चेंज केल्यात, नेहमी लक्षात ठेवा। जर VC असेल तर पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मी किमती बदलल्यात का? कारण पोलीस भरतीला 80% पेपर हा मागचेच प्रश्न पुन्हा रिपीट आलेले असतात, किमती बदलून येतात, नाही तर जिल्हा बदलून येतात, म्हणून मी इथे किमती बदलून दिल्यात। हा प्रश्न तुम्हाला, चला हा प्रश्न, 10 टेबलांची विक्रीची किंमत 13 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे, या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा? कमेंट करायचे सर्वांनी, मी स्क्रीन पासून थोडस बाजूला होतो। जे पोलीस भरती गुरु यूट्यूब चॅनलवर आहे ना, त्यांनी काय करा, इंस्टाग्रामवर, सॉरी, जे पोलीस भरती गुरु इंस्टाग्रामवर आहेत त्यांनी पोलीस भरती गुरु यूट्यूबवर या, पहा, जे पोलीस भरती गुरु इंस्टाग्राम चॅनलवर आहे त्यांनी पोलीस भरती गुरु यूट्यूब चॅनलवर या, तिकडं पण लाईव्ह चालू आहे। आणि यूट्यूब चॅनलला लाईव्ह येण्याचा फायदा, डेटा वाचतो, तिथं व्हिडिओ सेव्ह राहणार आहे, क्लॅरिटी चांगली राहणार आहे। त्यामुळं मला आत्ता सांगायचंय पुन्हा, पहा, पोलीस भरती गुरु इंस्टाग्रामवर जे आहे ते पोलीस भरती गुरु यूट्यूबवर या। तुमची मागणी होती, आपण यूट्यूबला पण सुरू केलेलं आहे, याचं उत्तर काय येईल? व्हेरी गुड। काय करायचंय? 10 टेबलांची विक्री किंमत, दुकानातले 10 टेबल विकले म्हणजे 10 साठी गुंतवणूक केली होती, तर 13 टेबलांच्या खरेदी एवढे पैसे येतात, म्हणजे 3 टेबल नफ्यात राहतात। दुकानातले 10 टेबल विकले की 13 टेबलांचे पैसे येतात, म्हणजे 3 टेबल नफ्यात राहतात, तर काय होईल? 30% नफा। काय होईल? 30% नफा। आता विचार कसा करायचा? 10 टेबलांची विक्रीची किंमत, एखाद्या दुकानदाराने 10 टेबल विकले, 13 टेबलाच्या खरेदी किमती एवढी, आता तो 13 टेबल आणू शकतो। मग जेव्हा त्याने 10 टेबल विकले, त्यावेळेस 10 चे पैसे वसूलून आणखी 3 टेबलाचे पैसे आले,
म्हणजे 10 टेबलन मागो 3 टेबलांचा किमती एवढा फायदा होतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. चला हे नफा तोटा चुकीचा असू शकता, ऑप्शन कडे लक्ष देऊ नका, किमती बदललेल्या आहेत. हा प्रश्न सोडवा, सर्वांनी सोडवायचा आहे. 10 टेबलांची विक्रीची किंमत 8 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे, या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा? मला पुढे मेंशन करून सांगा, नफा का तोटा. ओके चला, मला पुढे नफा तोटा हे पण सांगायचंय. व्हेरी गुड. पहा, मी समजून सांगतो आता, एवढ्या वेळात तर तुमचं उत्तर यायला पाहिजे, नसेल आलं तर पुढे लक्ष द्या. 10 टेबलांची विक्री किंमत, एका दुकानदाराने 10 टेबल विकले, 8 टेबलांच्या खरेदी किमती एवढी, 10 टेबल विकले आणि आता जागेवर 8च आणता येतात, याचा अर्थ तो तोट्यात आहे. 10 टेबल विकले आणि 8च आणता येत आहेत म्हणजे 2 टेबलाचा तोटा झाला. 10 विकले आणि 8च आणता येत आहे, 2 टेबलाचा तोटा झाला. तोटा होईल इथं गुणिले 100, 10 10, 20% तोटा. तोटा महत्वाचं आहे, बरेच जण 20% नफा पहिलं देतात, चुकीचं आहे. 20% तोटा बरोबर आहे, कारण 10 टेबल विकून 8च टेबल येत आहेत. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ऑप्शन चेंज करू. सोडवा. वीस टेबलांची विक्री 17 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे. पोलीस भरती गुरु या इंस्टाग्रामवर जे आहेत त्यांनी पोलीस भरती गुरु यूट्यूब चॅनलवर लाईव्ह जॉईन करा. इन्स्टावर डेटा जास्त जातो, व्हिडिओ क्लॅरिटी नसती. तुम्ही यूट्यूबवर गेला, डेटा वाचेल, व्हिडिओ क्लॅरिटी येईल. जे पोलीस भरती गुरु यूट्यूबवर आहेत त्यांनी दररोज रात्री यूट्यूबवरच जॉईन होत चाला, इथून पुढे दररोज यूट्यूबवर लाईव्ह लेक्चर होईल. बघा, 20 टेबलांची विक्री केली, दुकानातले 20 टेबल विकले आणि परत 17 टेबल खरेदी करता येतात. दुकानातले विकले 20 टेबल, 20 टेबलासाठी पैसे गुंतवले होते, आता 17च खरेदी करता येत आहेत, म्हणजे 3 टेबलांनी इतका तोटा झाला. 20 × 5 = 100, 15% तोटा लक्षात ठेवा, 15% तोटा. चला आता पुढे बघूयात. हे तुम्हाला होमवर्क साठी, 12 टेबलांची विक्री किंमत 9 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे, या व्यवहारात नफा तोटा किंमत बदललेली आहे, तुम्ही सोडवा. आपण मला वाटतं प्रकार बदलूयात. आता हा प्रकार त्याच टाईपचा आहे, पण याच्यामध्ये थोडासा प्रश्न बदलून विचारलाय आणि हा खूप इम्पॉर्टंट टाईप आहे, खूप जास्त वेळा विचारला जातो. बघा, एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या किमती एवढा नफा झाला, तर शेकडा नफा किती? 48 संत्र्या विकल्या आणि 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला, हे महत्वाचं आहे. विक्री किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती? आता इथे तुम्हाला मानायचंय, 1 रुपयाला 1 संत्री विकली. काय मानायचं? 1 रुपयाला 1 संत्री विकली. मग 48 संत्री 48 रुपयांना विकली, 8 संत्र्यांच्या विक्री एवढा, म्हणजे 8 रुपये नफा झाला. फक्त रुपये जोडायचे त्याला. 48 रुपयाला संत्र्या विकली, 8 रुपये नफा आहे. 48 मधला 8 रुपये नफा म्हणजे गुंतवणूक होती 40 रुपये. 48 रुपये आले, त्यातला 8 रुपये नफा म्हणजे गुंतवणूक होती 40, त्यावर 8 नफा × 100 म्हणजे किती होईल? 8 × 45 = 20% नफा. नफा होणार आहे याच्यात तर काही वाद नाही, कारण 48 संत्र्या विकल्यावर 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झालाय. मग इथे तुम्हाला काय मानायचंय, 48 संत्र्या 48 रुपयांना विकल्या, 48 रुपये आले, 1 रुपयाला 1 संत्री विकली, 8 संत्र्यांच्या विक्री म्हणजे 8 रुपये एवढा नफा झाला. 48 रुपयामध्ये 8 रुपये नफा आहे. बरेच जण 48 वर 8 घेतात, नाही, 48 मध्ये 8 रुपये नफा आहे म्हणजे 40 रुपये गुंतवणूक आहे, 40 खरेदी होती,
आठ रुपयांना पाहला 40/8 × 100 मग असं तुम्ही समजून घेऊ शकता. दुसरं 48 मधून 8 वजा करायचे 40/8 × 100 असं पण करू शकता. 48 मधून 8 वजा करायचे 40/8 पण हे असं का लक्षात राहण्याची शक्यता कमी आहे हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला याच्यामध्ये किमती बदलून पुढचा प्रश्न सोडवायला दिलाय. 50 संत्र्या विकल्या 10 संत्र्यांच्या किमती एवढा नफा. 50 संत्र्या विकल्या त्यातल्या 10 नफ्या देत. 50 विकल्यावर 10 नफ्या देत म्हणजे पैसे गुंतले किती साठी सांगा. चला हे तुम्ही सोडवा, मी कमेंट बघतोय. पुन्हा एकदा सूचना देतो, पोलीस भरती इंस्टाग्रामवर जे लाईव्ह लेक्चर बघतायत त्यांनी इंस्टाग्रामवरून पोलीस भरती गुरु यूट्यूब चॅनलवर या, जेणेकरून तुमचा डेटा वाचेल, व्हिडिओ क्वालिटी चांगली राहील. पन्नास संत्र्या विकल्या 10 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा. आता 50 संत्र्या 50 रुपयांना विकल्या असं मानू. 50 संत्र्या 50 रुपयाला विकल्या, 10 संत्र्यांच्या विक्री म्हणजे 10 रुपये नफा. 50 रुपयाला विक्री झाली त्या 10 रुपये नफा आहे म्हणजे गुंतवणूक परत 40 रुपये झाली. 40/10 नफा झाला म्हणजे किती टक्के झाला? 25%. आता 50 संत्र्या विकल्या 50 रुपयाला, 1 रुपयाला 1 विकली माना. तुम्ही म्हणले सर 10 रुपयाला मानलं तर 10 रुपयाला माना. 25 × 10 = 50 = 500 रुपये आले. 10 × 5 = 50 रुपये. त्यातला काय झाला? 10 संत्र्यांची विक्री 50 मानले, समजा 10 मानले, 50 × 10 = 500 रुपये आले. 10 × 10 = 100 रुपये नफा म्हणजे 400/100 हे अवघड होईल. 40/10 सोपे. 50 संत्र्या 50 रुपयाला विकल्या, 50 रुपये आले. 10 संत्र्या 10 रुपयाला इतका नफा, विक्री इतका नफा झाला. मग 50 रुपयांमध्ये 10 रुपये नफा आहे, गुंतवणूक 40 होती, 40/10 नफा म्हणजे 25%. आता पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो, पुन्हा सगळ्यांनी एकदा सोडवा. 30 संत्र्या विकल्याने 15 संत्र्यांच्या विक्री इतका. 30 संत्र्या 30 रुपयाला ऍडव्हान्स घ्या, पुढचा प्रकार ऍडव्हान्सची काळजी करू नका. समजलं नाही तर तुम्ही परत म्हणता सरला शिकवता येत नाही, सोप्याकडून अवघडाकडे जावं लागतं. बेसिक पासून तरी पण आपण एकदम बेसिक घेतलं नाही, ऍडव्हान्स लेवलचे एक्झाम्पल घेतोय. चला काय उत्तर येईल पहा. काहींच 50 येत आहे, काहींच 100 येत आहे, कोणतं बरोबर आहे? दररोज रात्री 9 वाजता फ्री लाईव्ह लेक्चर होणार आहे, सर्वांनी जॉईन करा. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं जाईल, फ्री आहे तर त्याचा फायदा घ्या. मित्रांनाही सांगा, इथून पुढे तुम्ही मित्रांनाही जॉईन करायला लावत चला. मी समजून सांगतो, एका फळ विक्रेत्याने 30 संत्री विकल्या समजा 30 रुपयाला, 1 रुपयाला 1 संत्री विकली असं माना. 30 रुपयांना 30 संत्र्या विकल्या, त्यात 15 संत्र्यांच्या विक्री इतका म्हणजे 15 रुपये नफा झाला. 30 रुपयांमध्ये 15 रुपये नफा आहे म्हणजे गुंतवणूक खरी 15 रुपयांची झाली. 15 रुपयांवर 15 रुपये नफा झाला याचा अर्थ 15 × 1 = 15 100% नफा झाला. 100% नफा झाला म्हणजे 30 रुपये आले त्यात 15 रुपये नफा आहे, 15 रुपये गुंतवणूक आहे, 15 रुपयांवर 15 रुपये नफा म्हणजे 100% नफा. तर 50%वाले जरा थोडा अभ्यास वाढवा. हा अशीच कंडिशन राहिली तर अवघड आहे. कुणी तर 25 पण आले, 25 नाही, 50% उत्तर आहे. 30 संत्र्या विकल्या 30 रुपयांना असं मानलं तर 15 संत्र्यांच्या विक्री म्हणजे 15 रुपये एवढा नफा आहे. 30 रुपयांमध्ये 15 रुपये नफा याचा अर्थ 15 रुपये गुंतवले होते 15 रुपये नफा झालाय, 15/15 नफा झालाय म्हणजे 100%. 100% ऑप्शन नसू द्या, तुमचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. हे प्रश्नाच्या किमती चेंज केलेल्या आहेत, तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे. ऑप्शन नसलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे ना, तुम्ही ऑप्शनमुळे तुमचं बरोबर उत्तर चुकीचं करता. ऑप्शन नव्हतं तरी बी तुम्ही कॉन्फिडंट पाहिजे, अलग लक्षात, तुम्हाला ठाम विश्वास पाहिजे की नाही आपण जे सोडवतो ते बरोबर आहे.
तुम्हाला तुमच्यावरच जर विश्वास नसेल तर तुम्हाला आधी आत्मविश्वास वाढवण्यापासून सुरुवात करावी लागेल। 100% किती जणांचं आलं? खूप कमी जणांचं आलं, बाकीच्यांनी 50-50-25 मानाने काही पण दिलंय। काय खरं आहे तुमचं? चला प्रकार बदलायचा आहे का? चला हा इथं ऑप्शन नव्हतो म्हणून मी तुम्हाला आणखी एक बदलून देतो। हा पंचेचाळीस संत्र्या विकल्याने 15 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला। चला तुमच्यासाठी पुन्हा एक प्रश्न देतो। पोलीस भरती गुरु इंस्टाग्रामवर जे आहेत ते पोलीस भरती गुरु युट्यूबवर शिफ्ट व्हा। युट्यूबला सर्च करा पोलीस भरती गुरु आणि तिकडे लाईव्हला जॉईन व्हा। तुमचा डेटा वाचेल, व्हिडिओ क्लॅरिटी चांगली राहील आणि तुम्ही नंतर परत पाहू शकता। इंस्टाग्रामवर आपण सुरू ठेवलं, जे सुरू केलं होतं ते बऱ्याच जणांची मागणी होती की सर युट्यूबला सुरू करा। तर आता आपण युट्यूबला सुरू केलंय। तुमचा रिस्पॉन्स असाच राहिला तर सुरू राहील, रिस्पॉन्स कमी राहिला तर मग एवढ्या वेळेत वेळ काढून एवढ्या संध्याकाळी लेक्चर घेण्याचे कष्ट आम्ही घेणार नाहीत। त्यामुळे रिस्पॉन्स ठेवा, व्हिडिओला लाईक करत चला, मित्रांना शेअर करत चला, काही सूचना असतील तर कमेंट करत चला। आता एवढे जण लाईव्ह आहेत पण लाईक खूप कमी जणांनी केलंय। लाईक करायला पाहिजे मित्रांनो, आवडलं तर, नाही आवडलं तर डिसलाईक करायला पाहिजे, पण काहीतरी तुमचा प्राइम मिळायला पाहिजे। काय उत्तर देत आहे? आता 50% उत्तर आहे। आता तुमच्या मनातलं उत्तर आहे, 45 संत्र्या विकल्या समजा 45 रुपयाला, 15 संत्र्यांच्या विक्री म्हणजे 15 रुपये एवढा नफा झाला। 45 विक्रीमध्ये 15 रुपये नफा आहे म्हणजे गुंतवणूक खरेदी 30 रुपयाची होती। गुंतवणूक म्हणजे खरेदी, 45 रुपयामध्ये 15 रुपये नफा, तर खरेदी 30 रुपयाची होती, त्यावर 15 नफा आहे। खरेदीवर नफा काढला जातो, शेकडा नफा काढायचा। तर आता येईन 50%, जे तुम्ही चुकवत होते ना ते आता बरोबर आहे। हा आता बरोबर आहे। चला आता थोडे ॲडव्हान्स लेवलचे एक्झाम्पल घेऊ। आतापर्यंत हेच कुणाला समजलं नसेल तर त्यांना पर्याय सांगतो। गणित थोडंसं अवघड नक्की आहे, लगेच समजत नसेल, तुमचं बेसिक कच्चं असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, लक्ष नसेल तर समजणार नाही। तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, दुसऱ्या वेळेस नक्की समजेल। पहिल्या वेळेस नाही समजलं, व्हिडिओ यूट्यूबला सेव्ह राहील, तुम्ही पोलीस भरती गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा बघा, तुम्हाला समजून जाईल। पण तुम्ही म्हणले सर समजत नाही, मग आम्ही सोडून देऊ, म्हणजे तुम्हाला पोलीस भरती सोडून द्यावं लागेल। तुम्हाला नाही समजलं, पहिल्या दिवशी रनिंगला टायमिंग निघतो का? नाही निघत। आपण प्रयत्न करीत राहतो ना, कितीतरी वेळा प्रयत्न करतो। गणिताचं पण तसं आहे, एकदा नाही समजलं तर पुन्हा व्हिडिओ बघा, पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा। एका प्रयत्नात हार मानू नका, आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका। गणित नाही समजलं तर पुन्हा पुन्हा बघत राहा, एक वेळ अशी येईल की तुम्हाला सगळं काही समजून जाईल, तुम्ही मास्टर व्हाल। चला पुढचा प्रकार घेऊयात। टक्केवारी कशी काढायची याच्यासाठी आपण शेकडेवारीचं कधीतरी लेक्चर घेऊ। चला हा प्रश्न बघा, लाईक केलं नसेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लेक्चर झालं की नोटिफिकेशन येत जाईल। एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले, दुकानदाराला 18 पेन घेऊन 15 पेन विकले तेवढ्या रुपयात, म्हणजे 18 खरेदीत 15 पेन विकलेत, बरोबर का? मग नेहमी फोकस करायचं विकतोय किती, हे फसवण्यासाठी तुम्हाला म्हणतात 18 पेन खरेदी केले। महत्वाचं ते नाही, महत्वाचं विक्री कितीची होते, कारण विक्री केल्यावर ना पावणार आहे ना, नुसते आणून ठेवले तर ना पावणार आहे का? नाही, विक्री कितीची, मग फोकस करा। एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्या रुपयात, 18 पेनाच्या खरेदी किमतीत 15 पेन विकले, या व्यवहारात त्याला होणारा नफा किती? मग विचार करा, दुकानदाराने 15 पेन विकले म्हणजे त्याने पैसे गुंतवले 15 पेनासाठी, विकले तेवढीच त्याची गुंतवणूक झाली, त्याच्यावर नफा तोटा होणार आहे। मग त्याने 15 पेन विकले 18 पेनाच्या खरेदी किमतीत, म्हणजे त्याने 18 पेनाचे पैसे वसूल केले, म्हणजे 15 पेन विकून त्याच्याकडे 3 पेन शिल्लक येत, म्हणजे 3 पेन त्याचे नफ्यात येत। मग 15 पेनांवर 3 पेन नफा, हे ज्याला कळलं त्याच्यासाठी हा प्रश्न म्हणजे एकदम सोपा आहे, 20% याचं उत्तर आहे।
20% नफा होईल. तू म्हणता सर कसं आम्हाला तर तोटा वाटतो इथं. नाही तोटा नाही होणार. 18 पेन जेवढ्यात खरेदी केले तेवढ्यात 15 विकलेत, 15 विकूनच 18 पेनांची किंमत वसूल केली. 18 पेनांची खरेदी 15 पेनातच वसूल केली, याचा अर्थ 15 पेन विकले वरचा 3 पेन तर नफा राहिला, म्हणजे 15 वर 3 पेन नफा. हे ज्याला समजलं त्याचं उत्तर एकदम बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला देतो सेम. आता ऑप्शनही बरोबर आहेत, आता तर म्हणता येणार नाही तुम्हाला सर ऑप्शन मध्ये नव्हतं. चला हा प्रश्न सोडवा सगळ्यांनी. जे पोलीस भरती इंस्टाग्रामवर आणखी पण 1000 मुलं लाईव्ह आहेत त्यांनी यूट्यूबवर या, पोलीस भरती गुरु यूट्यूबवर या, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूबवर तुमचा डेटा कमी जाईल, व्हिडिओ क्वालिटी चांगली राहील. पोलीस भरती गुरु इंस्टाग्रामवर जे आहेत त्यांनी पोलीस भरती गुरु यूट्यूबवर यायचं आहे. चला मी पुन्हा एकदा सांगतो, पोलीस भरती गुरु इंस्टाग्रामवर जे बघतायत त्यांनी यूट्यूबला फक्त पोलीस भरती गुरु सर्च करा, त्या चॅनलवर लाईव्ह लेक्चर सुरू आहे, तिकडे जॉईन व्हा. डेटा कमी जातो, व्हिडिओ क्लॅरिटी चांगली राहते आणि सेव्ह तिकडे राहणार, इकडे सेव्ह राहणार नाहीये. आणि ते चॅनल सबस्क्राईब करा. चला पटकन सगळ्यांनी, आणखी इकडे आले नाहीत तुम्ही, यूट्यूबवर या आणि उद्यापासून 9 यूट्यूबला जॉईन होत चला. यूट्यूबवर तुमचा डेटा वाचेल, व्हिडिओ क्लॅरिटी चांगली मिळेल. पटकन इंस्टाग्राम वाले यूट्यूबवर या. एका दुकानदाराने 12 पेन जेवढ्यात खरेदी केले तेवढ्या रुपयात 9 पेन विकले, 9 पेन विकले तेवढ्याच्यात 12 पेनाचे पैसे वसूल केले, म्हणजे 3 पेनाचा नफा कमावला. 9 पेन विकून पा, एका दुकानदाराने 12 पेन आणले, 9 विकले, 9 विकले म्हणजे त्याच्याकडे 3 शिल्लक राहिले. याचा अर्थ 9 पेन विकले कि तो 12 आणू शकतो, म्हणजे 3 पेन त्याचा नफा राहतो. 9 वर 3 1/3, 1/3 म्हणजे 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 33.33. आता हे नका विचारू सर भागाकार कसा दिला, भागाकार तुम्हाला जमला पाहिजे. नाही येत तर आपण त्यासाठी एक दिवशी भागाकाराचं लाईव्ह लेक्चर घेऊ, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर. समजलंय का पुढचा प्रश्न? आणि पहा ज्यांना गणित एकदा शिकून समजत नाही मित्रांनो, पुन्हा एकदा बघा, पुन्हा व्हिडिओ बघा, प्रयत्न करा. रनिंग जशी एका दिवसात टाइम कव्हर होत नाही तसं गणितात पण 2-3, 4 प्रयत्न करा ना, गणित येऊन जाईल. गणित एवढंही अवघड नाहीये. आता बघा, एका दुकानदाराने 20 पेन जेवढ्यात खरेदी केले, दुकानदाराने 20 पेन जेवढ्यात खरेदी केले तेवढ्या रुपयात 10 पेन विकले, 10 पेन विकले आणि 20 पेनाचे पैसे वसूल केले. 20 पेन जेवढ्यात खरेदी केले तेवढ्यात 10 पेन विकले. फोकस करायचा विक्री किती पेनांची होती, तर 10 पेन विकलेत, 10 पण विकलेत पण 20 पेनाचे पैसे काढलेत, याचा अर्थ 10 पेनावर 10 पेनांचा नफा झाला. आणि हे उदाहरण आपण आधी पण बघितलं होतं, तर या केसमध्ये होईल 100% नफा. या केसमध्ये होईल 100% नफा का? 20 पेन खरेदी करून आणले, 10 पेनातच पैसे वसूल केले. पहा बर का, त्यांनी 20 पेन आणले 20 रुपयाला असं मानू, 20 पेन आणले 20 रुपयाला. पहा बर का, 20 पेन आणले 20 रुपयाला, 10 पेन विकले आणि खरेदी इतकांना पैसे मिळवले, 10 पेन 20 रुपयाला विकले, मग राहिलेले 10 पण 20 रुपये ना, मग 39 रुपये येतील. 20 रुपयात पेन आणले होते, 10 पेनातच 20 रुपये वसूल केले, उरलेले 10 पेनात 20 रुपये म्हणजे 20 आणि 20 40 रुपये येतील. 20 रुपयांच्या गुंतवणुकीवर 40 रुपये म्हणजे 20/20. थोडासा विचार करायचा भाग आहे. विचार केला तर फक्त ह्या किमती घेतोय मी, काहीच करत नाही. आता बरेच जण म्हणते सर गणित लय अवघड आहे, काही अवघड नाही गणित. ज्याला समजलं ना त्याला फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काढून उत्तर करायचं असतंय. आता बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार 6वी 7वीची शेंबड्या पोराला जमतंय, तुम्हाला नाही जमलं तर मग अवघड आहे. आणि ते तुम्हाला सांगतो बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे एक दिवस जर बसले ना तुम्ही सगळे नियम क्लिअर होऊन जातात. मग बघा मी काय केलंय,
20 पेन जेवढ्या किमतीत खरेदी केले तेवढ्या किमतीत 10 पेन विकले, 10 पेन विकले आणि 20 पेनाचे पैसे वसूल केले म्हणजे 10/10 नफा झाला। मी काय केलं, हे 10 घेतले, 20 10 वजा केले, वरती 10 केले, 100%। बस काय याच्यात काहीच नाही। आता तू म्हणता सर असं नाही समजत, आणखी पुढून सांगतो। 20 पेन जेवढ्यात खरेदी केले, माना एक पेन 1 रुपयाला खरेदी केला, 20 पेन जेवढ्यात खरेदी केले माना 1 रुपयाला एक पेन खरेदी केला, ओके मानलं 20 रुपयाला 20 पेन खरेदी केले, 1 रुपयाला एक पेन खरेदी केला, तेवढ्या रुपयात 10 पेन विकले, 10 पेन 20 रुपयाला विकले, 10 पेन 20 रुपयाला, याचा अर्थ 1 रुपयाला एक पेन खरेदी केला जातो आणि 2 रुपयाला विकला जातो। 1 ला खरेदी करून 2 ला विकला जातो म्हणजे 1 रुपयाचा नफा, 1/1 नफा म्हणजे 100% नफा। याच्यापेक्षा सोपं तर काही असूच शकत नाही। किंवा तुम्ही असं करू शकता, 20 रुपयाला 20 पेन खरेदी केले, गुंतवणूक झाली 20 रुपयाची, ओके पुढे तेवढ्या रुपयात 10 पेन विकले, मग 10 पेन 20 रुपयाला, आपण 20 रुपयांची गुंतवणूक केली होती बरं का, 10-20 रुपयांची गुंतवणूक केली होती, 10 पेन 20 रुपयाला, मग 20 पेन किती रुपयाला विकले जातील, 40 रुपयांना विकले जातील, 20/40, मग 20/40 रुपये येतात म्हणजे 20/20 नफा येतो। असं तुम्ही कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकता, फक्त तुम्हाला विचार करायचा आहे। आता मी तुम्हाला सांगेल काय, एकदम सोपं काय, 20 पेन जेवढ्याला खरेदी केले, 20 पेन खरेदी करून आणले, तेवढ्याच किमतीत 10 पेन विकले, 10 पेन विकले की 20 पेनाचे पैसे वसूल झाले म्हणजे राहिलेले 10 पेन नफ्यात येत, 20 पेनांमधले 10 पेन विकले पैसे वसूल झाले, मग 10 पेन विकले की 10 पेन मागे शिल्लक राहतात नफ्यात, 100% नफा आहे। आलं लक्षात, म्हणजे निम्म्या मालातच पैसे वसूल होतात, निम्मा माल राहतो। आता हे मला वाटतं तुमच्या डोक्यावरून जाईल, न जावा याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, उद्या सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री 9 आत ह्या व्हिडिओला एक रिव्हिजन द्या, एक रिव्हिजन दिली तर हे तुमच्या एकदम डोक्यात बसेल। आणि याच्या पुढे बघा, हा प्रकार आपण उद्या घेऊ की 5 रुपयामध्ये 6 केळी आणली, 3 रुपयामध्ये 4 केळी विकली, याच्यात कळतच नाही किती रुपयाला आणली किती रुपयाला विकली, हा प्रकार आपण उद्या घेऊ, आज डोक्यावरून जाऊ नये म्हणून। याचे भरपूर प्रश्न आहेत आणि याच्या पुढचे बी प्रकार आपण उद्या घेऊ। पण ज्या विद्यार्थी मित्रांना समजत नाही त्यांनी सांगतो, व्हिडिओ पुन्हा बघा, शांत डोकं ठेवून बघा आणि विचार करा। बघताना मी सगळे ट्रिक्स सगळ्या कन्सेप्ट सांगितल्यात, एकदा सर्वांनी लाईव्ह लेक्चरला लाईक करा, जर आवडलं असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, पण लाईक डिसलाईक तुमचं कळू द्या। जेवढे लाईव्ह आहेत तेवढ्यांनी लाईक केलेलं नाही आहे, लाईक करा किंवा डिसलाईक करा, पण तुमचा अभिप्राय देत चाला। तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला तर लेक्चर घ्यायला इंटरेस्ट राहत नाही। दररोज रात्री 9 आपण लेक्चर घेणार आहोत। तुम्ही इथून पुढे इंस्टाग्रामऐवजी पोलीस भरती गुरुवर जॉईन होत चला, जे इंस्टाग्रामवर आहेत ते पोलीस भरती गुरु यूट्यूबवर येऊन पहा, व्हिडिओ तुम्हाला सेव्ह दिसेल, इंस्टाग्रामवर व्हिडिओ सेव्ह होणार नाही। आता आज महात्मा फुले यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन। आपण ऑफर ठेवलेली आहे, खूप विद्यार्थी मित्रांनी ऑफर बंद झाली काल म्हणून कॉल मेसेज केले, सगळ्यांच्या आग्रहाला मान देऊन आपण पूर्ण पोलीस भरती कोर्स 299 मध्ये, संपूर्ण पोलीस भरती कोर्स 299 मध्ये आणि गणित बुद्धिमत्तेचा कोर्स 99 मध्ये ही ऑफर आज रात्री पुन्हा 11 पर्यंत ठेवत आहोत। बाय मित्रांनो, आम्हाला ऑफर बंद करायची आहे, फी वाढवायची आहे, पण विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेज आले की आम्हाला परत ऑफर द्यावी लागते, पण आता पुन्हा ही ऑफर द्यायला परवडत नाही। एवढ्या कमी किमतीमध्ये कोर्स लाईव्ह पण आहे, रेकॉर्डेड पण आहे। आता ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, तुम्ही 299 चा पोलीस भरतीचा कोर्स घेतला, पूर्ण रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला मिळतो, तुम्ही कधी बी बघू शकता, प्लस दररोज लाईव्ह होतं। आत्ता जसं शिकवतो असं चॅप्टर वाईज बेसिक पासून बेरीज वजाबाकी गुणाकारा भागाकारापासून लाईव्ह शिकवलं जातं आणि याची व्हॅलिडिटी 4 महिने आहे, म्हणजे 1 महिन्याला तुम्हाला फक्त 75 रुपये येतात आणि तुम्ही महिन्याचा रिचार्ज 200-300 करताय, त्याच्यापेक्षा स्वस्त हे आहे। बुटाची किंमत पण याच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यापेक्षा स्वस्त कोर्स आहे। पिझ्झा बर्गरपेक्षा स्वस्त आपला गणित बुद्धिमत्तेचा कोर्स आहे। तुम्हाला वाटलं फक्त मराठी व्याकरणाचा घ्यायचा, घेऊ शकता। याच्यामध्ये मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जे के सर्व विषय येतात। तर ज्यांनी आणखी बॅच घेतलेली नाही आहे त्यांनी बॅच घ्या, का, कारण आपले ॲप डाउनलोड 50,000 ओलांडून गेलेत। तर तुमच्या सगळ्यांचे आभार, तुमच्या सगळ्यांच्या विद्यार्थी मित्रांच्या सहकार्यामुळे आपण इतक्या पुढे आलोत। आता त्याच्यात ॲडमिशन पोलीस भरतीचे सांगतो, 35,000 जास्त ॲडमिशन आहेत ऑलरेडी। मागच्या 6 महिन्यात 35,000 जास्त विद्यार्थी आपल्याकडे ऑनलाईन बॅचला आहेत,
तुम्ही पण स्पर्धेत त्यांच्या सोबत राहा, मागे पडू नका। ज्यांना बॅच घ्यायची द अकॅडमी ॲप डाउनलोड करा किंवा या नंबरवर व्हॉट्सअपला हाय मेसेज करा। ऑफर आज रात्री 11 पर्यंतच राहणार आहे, त्याच्यानंतर ह्या फी डबल होतील। आज घेतला तर गणित बुद्धिमत्ता एकत्र कोर्स घेता येईल, उद्यापासून गणिताचा कोर्स सेपरेट होणार आहे, बुद्धिमत्तेचा कोर्स सेपरेट होणार आहे, दोनदा फी भरावी लागेल आणि पोलीस भरती फक्त 299 होते। उद्या ही फी वाढणार आहे, त्यामुळं ज्यांनी कोर्स घेतला नाही आज कोर्स घेण्याची शेवटची संधी आहे। ज्यांना वाटतं सर आम्हाला कोर्स नाही घ्यायचा, काही हरकत नाही, इंस्टाग्रामवर यूट्यूबवर फ्री लाईव्ह लेक्चर होतं, 9 वाजता जॉईन करत चला, इतर मित्रांनाही कळवा। काही शंका असतील तर मी कमेंट बघतो शेवटचे 2 मिनिटं। आता आपण थांबणार आहोत, उद्यापासून पुन्हा 9 वाजता आपण इंस्टाग्राम लाईव्ह घेणार आहोत। कोणाच्या काही शंका असतील तर पटकन विचारा। दर दिवस म्हणजे दररोज लेक्चर घेणार आहे, काळजी करू नका, जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत लेक्चर चालू राहतील। ओके, कुणाच्या काही शंका असतील तर विचारा। हा, इंस्टाग्रामला हे लाईव्ह लेक्चर सेव्ह राहणार नाही, तर तुम्ही पोलीस भरती गुरु यूट्यूब चॅनलवर जा, तिथे तुम्हाला हे लाईव्ह लेक्चर सेव्ह दिसेल। लेक्चरला लाईक करा, मित्रांना शेअर करा, जवळच्या मित्रांना, मैत्रिणींना, भावांना, बहिणींना शेअर करा, त्यांनाही या लेक्चरचा फायदा घेऊ द्या। आणि उद्या पुन्हा एकदा रिव्हिजन करा, हे 4-3-4 प्रकार तुमचे एकदम परफेक्ट होऊन जातील। काही शंका आहे? काहीही शंका असेल तर पुढे दिलेला नंबर आहे 920-920-1250, स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यावर विचारा, त्यावर कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला मदत केली जाईल। आणि लेक्चर मित्रांना शेअर करायला विसरू नका। चला मित्रांनो, तर उद्या भेटूयात, तयारी जोरात करा, हे IPL वगैरे बघणं बंद करा, रील बिल बघण्यात टाइम वाया घालवू नका, तयारी करा। पोलीस भरती मोठी आहे, संधी आली आहे, तिचं सोनं करा। आता आपण थांबूयात, धन्यवाद।